खान्देशमध्ये थंडीचा मोठा कहर झाला आहे. कडाक्याची थंडी एकीकडे नागरिकांमध्ये हळूहळू भरवत असताना दुसरीकडे पिकांनाही जोमानं वाढायला मदत करते. मात्र ही थंडी अधिक काळ राहिली तर पिकांना तारक ठरण्याऐवजी मारकही ठरू शकते. खान्देशात गेल्या एका महिन्यापासून थंडीचं प्रमाण वाढतं राहिलंय. ही थंडी रब्बी पिकांना पोषक ठरणारी असल्यामुळे यंदा रब्बी पिकांची लागवड वाढली आहे. खान्देशात यंदा तापमानाचा पारा 4 अंश सेल्सिअसच्या खाली आलाय. एकीकडे तोरणमाळ आणि डाब या भागात दवबिंदूचं हिमकणात रुपांतर होत असताना धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही तापमान 4 अंशांच्या दरम्यान आल्यामुळे खान्देशवासीय पहिल्यांदाच थंडीचा सामना करतायत. वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे संपूर्ण दिवस गारठा जाणवत असून शीतलहर तापमानाचा नीचांक गाठतोय. गहू, हरभरा या पिकांचा फार मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. मग त्या गोष्टींसाठी ही थंडी अतिशय पोषक अशी थंडी आहे. परंतु या थंडीमध्ये मी अशी एक थोडीशी अशी मेक अशी आहे की जर ही थंडी अशीच जर पुढे चालत राहिली तर ती सुद्धा या पिकांसाठी म्हणजे गहू किंवा गव्हासाठी काय ना ही त्रासदायक ठरेल किंवा नुकसानीची ठरेल. खान्देशात तापमान खाली आल्यानं त्याचा अनुकूल परिणाम रब्बी पिकांवर झालाय. रब्बीची पेरणीही वाढली आहे. मात्र अधिक काळ अशी थंडी राहणं पिकांना मारक आहे. वातावरणातील हा बदल काही काळ तारणारा असला तरी जास्त काळ थंडी राहिल्यास पिकांची वाढ खुंटणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा सामान्य स्तरावर येणं गरजेचं आहे. तो दिवसाचं टेम्परेचर 24 डिग्री टेम्परेचर आणि रात्रीचं टेम्परेचर हे 4.2 डिग्री टेम्परेचर म्हणजे जवळपास 20 डिग्री टेम्परेचरचा हा जो डिफरन्स पडतोय मध्ये इतका डिफरन्स हा कुठल्याही पिकामध्ये किमान आणि कमालमध्ये नकोय. पिकामध्ये आपण जे म्हणतो प्रॉडक्टिव्हिटी उत्पादक क्षमता आपली ऑटोमॅटिकली पुढे कमी होण्याची शक्यता आहे. तापमानातील घट रब्बीला काही काळ तारक आहे. मात्र असंच तापमान कमी राहणं पिकांना मारक ठरणार आहे. यंदा रब्बीत शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, मका अशा पिकांना पसंती दिली असली तरी निसर्गाच्या लहरीपणावरच शेतकऱ्यांच्या हाती काय लागेल हे स्पष्ट होणार आहे. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.